चालू झालं. नमस्कार, मी दिनांक निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुचिलकर. मी आज दिव्यांगाच्या अवहेलना, दिव्यांगाबद्दल होत असलेली परिस्थिती याबद्दल लोहार तहसीलमध्ये दिव्यांगांचं शिष्टमंडळ घेऊन तहसीलदार साहेब आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आले असता लोहार तहसीलमध्ये तहसीलदार, तीन नायब तहसीलदार आणि ओएस आज निवेदन घेण्यासाठी एकही अधिकारी, जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्यामुळं मी माननीय तहसीलदार साहेबांना फोन केला असता त्यांनी मॅडमला निवेदन देण्याची सांगितलं आणि ते निवेदन देऊन त्यांच्याकडे मी प्रश्न उपस्थित केला, पण एकाही प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत दिलेले निवेदन या तहसीलमधून एकाही निवेदनाचं उत्तर मिळत नाही. आणि या निवेदनाद्वारे दिव्यांग बांधवांच्या 7 प्रश्नाबद्दल हे निवेदन देण्यात आलं. नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन आम्ही दिव्यांगाच्या प्रश्न 9 मार्चपर्यंत लेखी उत्तर द्यावं. जर लेखी उत्तर 9 मार्चपर्यंत नाही मिळाल्यास तर 13 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आम्ही बेमुदत धरणे आंदोलन आणि या शासन प्रशासनाच्या विरोधामध्ये गो मारो आंदोलन अशा अनेक आंदोलन करून या शासन प्रशासनाला आम्ही जाब विचारण्याचं काम हे दिव्यांग निराधार मित्र मंडळ करीत आहे. यामध्ये आज दिव्यांग बांधवांसाठी माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आणि माजी जिल्हाधिकारी डोंगरे साहेब यांनी दिव्यांग मित्रांना सर्व सोयी सवलती दीनदुबळ्या दिव्यांगांना त्यांच्या घरात मिळाव्यात म्हणून दिव्यांग मित्र